Password. Try something else. पता अच्छा टेबल वर नाही तर या फाइल्स मध्ये शोधू का सापडतोय का? मोनिका, पासवर्ड असं कोणी लिहून ठेवत नाही. समथिंग दॅट यू कॅन थिंक ऑफ. बघा आता आळंदी आळंदी 1. तिचं वय काय? हां आळंदी 25. नाही पण असंच काहीतरी असणार. आपण एक काम करूया, आनंद काणे देऊन पाहूया. आता काय करायचं? सापडत आहे. तुझ्याशी बोलताना तिने काहीतरी सांगितलं असं आठवत आहे तुला? काही नाही. तुम्ही एकत्र कॉम्पवर काम करत असताना समथिंग दॅट तुला काही काहीतरी. हा मोनिका, सगळे प्रयत्न करून बघितलेत मी, ऑल पॉसिबल नेम्स. काही सोर्सेसची नावं? I'll try Monica also. Monica, मला सांग, दुसरं काहीतरी आठवतंय का तुला? हे बघ, तिने तुला सांगितलं असणार काहीतरी, बोलली असणार काहीतरी, पण तुला का? मोनिका, मोनिका, कॅन आय हॅव अ कप ऑफ कॉफी? कॅन आय हॅव अ कप ऑफ कॉफी प्लीज? यू गेट इट फास्ट नो मोनिका. Monica, I'm also very tired, yeah. Is working out as such. Let's get back to work. हॅलो श्री. अरे मी बोलतोय. हा अण्णा. हा कुठे आहेस रे? हॉस्पिटलमध्येच आहे अण्णा. अण्णा काल इथे होतो म्हणून मी ऑफिसला. नाही 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 म्हणजे ते असू दे,
मी अशासाठी फोन केला होता की कशी हरी आळंदी जशी काल होती तशीच स्टील नॉट आउट ऑफ डेंजर कोमातच आणणं अजून ते अरे बापरे पण तू तिथेच थांबा मी येऊन जाईन रात्री नको आणणं मी आहे ना इथे मोनिका सुद्धा आहे मला वाटतं देशपांडे आज रात्री येणार आहेत हॉस्पिटलमध्ये नाही पण मी येऊन जाईन बर ठीक आहे ना मी उद्या येतो ऑफिसला नाही ते ठीक आहे रे त्याची तू नको काळजी करूस ते सगळं बघतो मी तू फक्त आळंदीला बरी कर रे बाबा अण्णा माझ्या हातात असत तर मी हे घडूनच दिलं नसतं सुचतच नाही रे सवय झाली आहे आळंदीची दिवसभरात एकदा तरी तिच्यावर ओरडल्याशिवाय मला अन्नच गोड लागत नाही सगळ्यांनाच त्रास होत असणार कल्पना आहे अण्णा मला बर ठेवतो आता काय बोलणार येतो मी हा नंतर येतो आणि हे बघ श्री अरे मला कळवत राहा रे तिच्या प्रकृतीबद्दल सतत हो अण्णा काय मॅडम आज इकडे कुठे एवढं रात्री पोलीस प्रोटेक्शन पाहिजे होतं घरी जायला म्हणून आले चला बसा बोला काय नवीन खबर बात आळंदीच्या फोनवरून या फोनवर शेवटचा फोन केला गेला होता तो फोन बंद आहे कोणाच्या नावावर होता अनवर अली नावाच्या माणसाच्या नावावर फोन आहे पण रजिस्टर करताना जो पत्ता दिला होता तो पत्ता खोटा आता अनवर अली कोण नवीन आणखी शोधूया सगळंच विचित्र आहे आळंदी सकाळी सकाळी बँड्राहून गिरगावला काय येते तिथे तिचा अपघात काय होतो आणि तिने शेवटचा फोन अनवर अली नावाच्या माणसाला काय केलेला असतो सगळंच गडबड आहे हा अपघातच आहे रमा आणि एक क्राईम रिपोर्टर कुणालाही फोन करू शकते अगदी अनवर अलीला सुद्धा करू शकते ना अगदी जॉर्ज बुशला सुद्धा करू शकते पण मग तो पत्ता खोटा का असावा दॅट्स द पॉइंट तोडवा कोडी आयुष्यभर तेच चाललंय ए सौम्या तू पोचलीस हो येस आय नो मी तुला एकदा सांगितलं पण युअर ड्रायव्हर इज नॉट अ ड्रायव्हर पायलट आहे तो Oh God, I was so scared. Hello, Mr. Samsher Singh. Hello, madam. How was your day? Very well. Thank you. मी काय म्हणत होते? मी त्याला जस्ट म्हणाले की आपल्याला लवकर जायचंय. तर त्याने माझे होशच उडवले. उद्यापासून दुसरा ड्रायव्हर देऊ का? No, that's really nice of you. पण त्याला फक्त इतकंच सांगा की गाडी नीट चालव म्हणून. Okay, so what's the plan? What's the plan, Jay? Going out for dinner. Going out? Yeah, you had promised me, yeah? Okay, don't worry. I'll not talk about business. Problems? Do you have a date or something?
नाही ॲक्च्युली काही हरकत नाही. ग्रेट समशेर. हो मी तयारी करतो. दिस मॅन समशेर सिंग, आय लाईक हिम. आय मीन ही इज व्हेरी ओबिडियंट. नोकर असा असायला पाहिजे. तो नोकर नाहीये, ही इज माय फ्रेंड लहानपणापासूनचा. ओ आय एम सो सॉरी, मला माहित नव्हतं. ओ गॉड गॉड आय ट्रीटेड हिम. ओके ओके सौम्या, इट्स ओके. तो इथेच राहतो माझ्याबरोबर. What are you saying, Jay? Are you? No, not at all. I haven't changed my sexual preferences. I'm perfectly okay, and to sudha. But still, we stay together. आणि कसं आहे सौम्या, भारतामध्ये एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर जर हात ठेवला तर त्याच्याकडे कोणी संशयाने बघत नाही. मित्र, फ्रेंड. डू नो दिस कॉन्सेप्ट? ऑफकोर्स. ओ येस, तरीच त्याने मला. ओके मला सांग, तुला जेवायला काय आवडेल? यू डिसाइड जे, एनीथिंग बट स्पायसी. डोळ्यात असं पाणी यायला पाहिजे. सो जस्ट गिव मी 10 मिनिट्स. यू टेक युअर टाइम डियर. एक्सक्यूज मी मिस्टर समशेर सिंग. येस मॅडम. जे मला सौम्या म्हणतो कारण ते तुमचे मित्र आहेत. आणि तो तुझाही मित्र आहे, करेक्ट? मला आत्ताच कळलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय डोंट मीन दॅट. ते मी इट्स ओके सौम्या. ओ दॅट्स बेटर. तूही येशील आमच्या बरोबर? हा प्रश्न आहे, रिक्वेस्ट आहे की ऑर्डर आहे? नो जस्ट आस्किंग. हा मम्मी नाही येणार कारण मला दुसरी कामं आहेत अनेक. सो यू एन्जॉय. हा मी पुन्हा केव्हा तरी, चालेल? बाय ऑल मीन्स. एक्सक्यूज मी समशेर, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क, आता तू तयारी करून असं बाहेर जातो म्हणालास, तर वॉट एक्झॅक्टली तयारी? इन जनरल हॉटेलचं बुकिंग वगैरे. ओ मीन्स यू हॅव डिसाइडेड आम्ही कुठल्या हॉटेलला जाणार आहोत ते? नाही, तुम्हाला हवं तिथे तुम्ही जाऊ शकता. मग बुकिंग कुठलं केलंय? प्लीज डोंट कन्फ्यूज मी. ओके आमचं एक हॉटेल आहे. ओ तुमचं हॉटेल पण आहे? आय नो दॅट. मी बोलू? ऑफकोर्स. तर आमचं एक हॉटेल आहे, चांगलं 5-स्टार हॉटेल आहे, राजपूत इंटरकॉन्टिनेंटल. त्या 5-स्टार हॉटेलमध्ये 4 रेस्टॉरंट आहेत, तिथे मी सांगून आलोय. ओके एक्सक्यूज मी, पण आम्हाला तिथे जायचं नसेल तर? नाही चालणार. व्हाट आय मीन, तू तिथे कधी गेलेस का सौम्या? नो जस्ट किडिंग, आम्ही तिथे जाऊ. इज दॅट ओके विथ यू? वाय डू यू हॅव टू आस्क सो मेनी क्वेश्चन्स? एवढे प्रश्न का विचारतेस तू? नाही म्हणजे सगळ्यांनाच विचारतेस की? खरं सांगू, तुलाच विचारते. का आवडत नाही तुला? का मिस का? बिकॉज आय लाईक यू. अँड से इफ यू लाईक मी, तर मी जेलला टांग देऊन फक्त तुझ्याबरोबर डिनरला येऊ शकते. आय मीन व्हॉट एव्हर यू सजेस्ट अँड व्हेअर यू टेक मी. नाही. अरे समशेर तू किती लाजतोयस. अरे लाजून लाजून पोपटी झाला. आय थिंक आय शुड लीव ना. मी निघतो. यू एन्जॉय. गुड नाईट. चहा गार झाला, जरा आण ना परत. जान्हवीला सांगा मी आणि काम करणार. हे सोन सकाळी सकाळी भांडू नको. सा दादा कुठे?
आज सकाळी सकाळीच गेलाय तू. तीन तीन ऑपरेशनचं कसं म्हणत होता. कसं काय एवढं काम करू शकतो मला खरंच कळत नाही बाबा. तरी बरं, खाली 8-8:30 पर्यंत परत येतो. पूर्वीची कारण वेगळी होती शाणू. ही बघ, तू पेपर वाचतेस की आमचं ऐकतेस. ती शतावधानी आहे, म्हणजे एका वेळेला 100 ठिकाणी लक्ष असते. ठेवावं लागतं भास्कर, ठेवावं लागतं. हे काय शाणू, पत्रकार संघातले लोक उपोषण करणार आहेत आळंदी छत्रेसाठी. हो, विधानभवनासमोर. माहितीये मला, मी जाणार आहे. म्हणून आधी एवढं खाऊन घेते. गप बसा भास्कर. उपोषण म्हणजे तात्विक असतं ते. सकाळ ते संध्याकाळ. कधी जाणार तू का? नाही, मलाही त्या बाजूला जायचं. मी सोडेन तुला. चालेल. यांचं कसलं लरे उपोषण विपोषण. एक तर हे पत्रकार, म्हणजे पोलीस यांच्यावर लाठीबिटी उगारत नाही. त्यात मुख्यमंत्री लगेच बाहेरून त्यांचं निवेदन घेतात की संपलं सगळं. ए हॅलो, प्रत्येक व्यवसायाचे काही फायदे आणि तोटे असतात. मला ना ते फिल्मी लोकांची उपोषण असतात ना किंवा मदत फेऱ्या, ते बघायला मला जाम मजा येते. म्हणजे ते असे सकाळी सकाळी फ्रेश असे पांढरे परेड घडीचे कपडे घालून बाहेर पडतात, ऐक ना. असं मस्त गॉगल बिगल डोळ्यावर, थोडासा मेकअप बिकअप, हा, आणि मग लोकांकडे असं मोजकं असं स्माईल घेऊन चालू असतं सगळं. पत्रकार वगैरे समोर आले की मग ते अशा असे चिंताक्रांत पोझेस देतात. भास्करात हट्टेचा विषय नाहीये. आपण अशा एका मुलीबद्दल बोलतोय जी आपल्या स्टाफवर आहे. अरे, तिच्याबद्दल मी सिरियसच आहे. म्हणजे तिच्याबद्दल मला सहानुभूती आहेच. हा, तुझ्या एवढी नसेल पण आहे. मलाही तिची काळजी वाटते. शी इज गुड. आपल्या पेपरसाठी ती खूप महत्वाची. पण याचाही विचार करायला हवा की ही निदर्शनं, मोर्चे किंवा या बातम्या यांच्यामुळे आपल्या पेपरचं नाव किती वेळा पुढे येणार आहे. फ्री अनपेड पब्लिसिटी ॲट द कॉस्ट ऑफ आळंदी छत्रे. हे बघ रमा, मी इनसेन्सिटिव्ह नाही आहे. मी दोन्ही बाजूने विचार करतो. आय एम मॅनेजमेंट गाय. कोणत्याही सिच्युएशनचा आपल्या कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी कसा वापर करायचा, आय एम ट्रेन्ड टू डू दॅट. सो चला चला चला, वातावरण गरम व्हायला लागलेलं आहे. आपण उठावं हेच बरं. मंडळी धन्यवाद, आभारी आहोत.